नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे सध्या पांडुरंगाच्या मंदिरात आणि आपल्या सोबत आहे सचिन परब, जे की सर तुमचं दैनिक प्रभातमध्ये स्वागत. थँक्यू. दरवर्षी एक वेगळा संत आणि वेगळ्या संतांची परंपरा आणि याची काय रूढी परंपरा आहे त्याबद्दल ते एक विशेष अंक काढतात. आता नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते यांचं प्रकाशन झालं. परब सर, काय या आपल्या विशेष अंकामध्ये विशेष आहे? दरवर्षी हा अंक प्रकाशित होतो आहे. यावर्षी आम्ही संत सावतामाळी महाराजांचा अंक मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही पत्रकार आहोत आणि पत्रकार म्हणून संत परंपरेकडे बघतो. आज आमची ओळख आपल्या सगळ्यांची ग्लोबलायझेशनच्या नंतरची, आपण ती ओळख विसरलो आहोत. नेमकं मराठी म्हणजे काय, आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत, आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत, आपला धर्म जो काही असेल तो त्या धर्माचे आहोत म्हणजे काय आहोत, हे आपल्याला काही कळत नाही. आणि मग अशा वेळेस आपली ओळख शोधत शोधत आम्ही इथे येतो आणि या रिंगणापर्यंत पोचतो, या पांडुरंगाच्या देवळापर्यंत पोचतो. आणि मग संत एक एक संत शोधायचा प्रयत्न करतो. यावर्षी संत सावतामाळी महाराजांत, मग आम्ही काय करतो तर संत सावतामाळी महाराजांची जी गाव आहेत, म्हणजे कुठलं गाव असेल तर त्यांचं गाव अरण आहे. त्यांच्या शेजारचं त्यांचं गाव म्हणजे सासूरवाडी आहे. कुठला जिल्हा अरण? अरण म्हणजे इकडून 35 किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्यामध्येच गाव आहे, अरण आहे. त्याच्या शेजारचं भेंड नावाचं गाव आहे. शेजारचं आणखी त्यांच्या सोबतचे एक संत होते कुर्मदास, त्यांचं लवळ नावाचं एक गाव आहे. त्याच्यानंतर एक पालखी निघते, म्हणजे आता तू पालखीबरोबर आला असशील इथे, माऊलींच्या पालखीबरोबर देऊवरून किंवा आळंदीवरून आला असेल, तशी एक पालखी पंढरपूरवरून निघते. आणि ती पंढरपूरवरून निघणारी पालखी पांडुरंगाची असते आणि ती कुठे जाते तर ती अरणला जाते. कारण काय तर हा देव आहे तो पांडुरंग आहे, तो आपल्या भक्ताला भेटायला जातो आणि तो भक्त कुठला तर सावतोवा. बर, म्हणजे सावतामाळी या अंकामध्ये विशेष म्हणजे असं शेतकऱ्यांसाठी किंवा असं किंवा वेगळं काही सावतामाळ्याचं कार्य किंवा शेतीविषयी काही माहिती आहे का? हां, याच्यामध्ये शेतीविषयक दृष्टिकोन आहे, म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन. आध्यात्मिक दृष्टिकोन म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म म्हणजे काहीतरी दुसरी गोष्ट नाही आहे. म्हणजे अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही आहे, अध्यात्म म्हणजे पूजा नाही आहे. सावतामाळी काय सांगतायत तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हे विठाबाई करायला इकडे सकाळी येऊन पाद्यपूजा करायची गरज नाही आहे. बरोबर. काय करायची गरज आहे तर माझं काम करत राहा आपण आपलं, तो कांदा मुळा भाजीमध्ये पण भेटतो. कुठल्या मध्यस्थाची गरज नाही आहे, कुठल्या मध्ये कुठल्या दुकानदाराची गरज नाही आहे, तो आपल्या कामामध्ये आहे. स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातो हात. मोक्ष मिळवण्यासाठी कुठल्या तप करण्याची गरज नाही आहे, पूजा करायची गरज नाही आहे, आपलं काम नीट करत राहा असं सावतामाळी 750 वर्षापूर्वी सांगतायत. आज जे आधुनिक मॅनेजमेंटमध्ये सांगितलं जातं ना, ते आपल्याला 750 वर्षापूर्वी सांगतात. आपल्याकडे सगळं आहे, आपण त्याच्याकडे बघत नाही, हा प्रॉब्लेम आहे आपला. पुढच्या वर्षी कुठल्या संतावर विषय? आम्ही 2012 साली संत नामदेवांवरचा अंक सुरू केला होता, पहिला अंक होता. तेव्हापासून आत्तापर्यंत 7 अंक निघाले. पुढच्या वर्षी संत नामदेवांची 750वी जयंती आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा आम्ही संत नामदेव शोधायचा प्रयत्न करणार आहोत. पूर्ण भारतावर प्रभाव टाकणाऱ्या 750 वर्ष गेल्या पूर्ण सहस्त्रकावर 1000 वर्षावर इतक्या कोणाचाच प्रभाव नसेल इतका संत नामदेवांचा प्रभाव आहे, तो प्रभाव शोधायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. निश्चितच सर, धन्यवाद. परंपरा, संतांची परंपरा, त्याबरोबर रूढी परंपरा, ह्या सर्वांचं एकत्रित वारकऱ्यांना ज्ञान मिळावं, एकत्रित माहिती मिळावी, आपली परंपरा काय आहे, या माध्यमातून सचिन परब सर दरवर्षी एक वेगळ्या संतावर त्यांच्या सखोल माहिती घेत, त्यांच्या गावी जात, त्यांच्या परंपरा, त्या अनेक लोकांच्या भेटी घेत हे माहिती घेतात आणि हा विशेष अंक काढतात. यावर्षी हा रिंगण संत सावतामाळी विशेषांक काढला, नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, प्रकाशन झालं आणि या निमित्ताने ते एक वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या या निमित्ताने माहिती देतात, परंपरेची माहिती देतात. संदीप कापडे सह मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात, पंढरपूर.